कोपरगाव तालुका समन्वय समितीची बैठक आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सभागृहात पार पडली. यावेळी आमदार कोल्हे बोलताना म्हणाल्यात की रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी योजनेला पाणी देण्यात आपण राजकारण केलं नाही. मागील वेळी तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिला, पण मग आताच कोरडा ठाक्का अन्यत्र ग्रामपंचायतींची वीज बिलं भरली जातात, मग रांजणगावचीच का नाही? पाटपाणी आवर्तन संपल्यानंतर तलाव भरणार का? असे प्रश्न उपस्थित करून आधी या 7 गावांना टँकर सुरू करा, असा आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलाय. त्यामध्ये त्या हॉलमध्ये संपूर्ण सगळे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी सर्व सोबत आले आणि एक समन्वय असावा शासन आणि नागरिकांचा. त्याच्यातून लोकप्रतिनिधी म्हणून मला आमदार म्हणून काही मार्ग काढता आला तर तो काढता यावा, आणि तसे जे काही प्रलंबित प्रश्न असतील नागरिकांचे ते शासनातल्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन सोडवावे यासाठी ही समन्वय समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली. यात जवळजवळ एरिगेशनचे विषय असतील, महसूलचे असतील, कृषीचे असतील, PWD असेल, आरोग्य विभाग, पाणी प्रश्न, शेतीचे, कृषी विभागाचे प्रश्न, असे सर्वांगीण प्रश्नावर याच्यावर एक चांगली चर्चा झाली. आणि व्यक्तिगत सुद्धा काही नागरिकांचे जर काही प्रश्न असतील त्या संदर्भात सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दुष्काळाचे दिवस आहे, काही गावांना टँकरची गरज आहे, सातत्याने टँकरची मागणी होत आहे, आणि प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावरांचा पाण्याचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नांवर जातीने लक्ष देऊन त्याची दखल घ्यावी. मग विजेचा प्रश्न असेल, काही ट्रान्सफॉर्मरची मंजुरी असेल, काही अपग्रेड करण्याचे असेल, या सगळ्या प्रश्नांवर ते चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांनी त्याला चांगलं कोऑपरेशन करून आम्ही मदत करतो, नक्कीच याच्यात लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावतो, असं सगळ्यांनी आश्वासन दिलं. तर महसूल योजनांबाबत आमदार कोल्हे यांनी विचारलं असता तहसीलदार किशोर कदम म्हणालेत की संजय गांधी निराधार योजनेतून 3,932 लाभार्थ्यांना दरमहा 600 रुपये, राष्ट्रीय कुटुंब योजनेतून मयत BPL वारसांना प्रत्येकी 20,000 प्रमाणे 20 जणांना 4 लाख, श्रावणबाळ योजनेत 931 पैकी मंजूर 631 लाभार्थ्यांना 22,83,000, कृषक योजनेचाही 432 जणांनी लाभ घेतला, तर 1,143 जण वंचित राहिलेत. पालकमंत्री पालक रस्ते अंतर्गत 1 किलोमीटर रस्त्यासाठी 50,000 रुपयांचा अनुदानही आल्याचं सांगितलंय. किंवा जे आता येलो झोन मध्ये आहे, औद्योगिक झोन मध्ये आहे किंवा नागरी झोन मध्ये आहे, तर यांच्यासाठी शासनाने असा निर्णय घेतला की चालू मूल्यांकनाच्या 25% रक्कम जर खातेदार भरणा करण्यास तयार असेल तर त्याचं हे तुकड्याबंदी करून जे काही खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे हा नियमित करून दिला जाईल. माझी सर्व आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल. आपल्यासाठीच हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे. आतापर्यंत जे काही तुकडेबंदीचं उल्लंघन करून आपण खरेदी विक्री व्यवहार केले असते तर हे खरेदी विक्री व्यवहार जे झालेले आहेत ते नियमाकुल यानुसार करता येईल. पोहेगाव परिसरात 2 वर्षांपासून वीज रोहित्रांची मागणी असताना दिली जात नाहीये, मात्र अन्यत्र गुपचूप दिली जातात, याची चौकशी करा. ज्यांना 10-20 एकर शेती आहे, ट्रॅक्टर आहेत, अशांना स्वस्त धान्य दिलं जातं, मात्र गरीब उपाशी राहतात, अशांची यादी पाठवा किंवा ग्रामसभेनं ज्यांची नावं वगळली आहेत, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलंय. महसूल विभागात जमीन वाटप केलेले आहेत, काही पूर्ण किंवा कायम जमीन स्वतःला देण्यात आलेले. या जमिनींना महसूल विभागाचा कलम 36 आणि 36 लागू आहे. या ट्रायबल लोकांच्या जरी स्वतः विकत घेतलेल्या जमिनी असतील, म्हणजे गोबोदापूर्वी जमीन जरी असतील, तरी त्याला कलम 36 अ हे लागू होते. त्या दृष्टिकोनातून त्या जमिनी विकताना त्याला माननीय विभागीय आयुक्त करण्याची परवानगी लागते. यावर गावात भांडणे लावू नका, तुमच्या तलाठ्याकडे सर्वांची कुंडली आहे, रेकॉर्ड आहेत, त्यांना माहिती द्यावी, असा सूर लोकांमधून उमटलाय. या सभेस पंचायत समितीच्या सभापती अनुसया होऊन त्याचबरोबर उपसभापती अनिल बनकर, मधुकर टेके, बाजार समिती सभापती मच्छिंद्र टेके, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, शाखा अभियंता भास्कर सुराळे, संजय कोकणे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनर, उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, महाजन, राणावत, शबाना शेख, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सोपान पानगव्हाणे, आजी माजी संचालक, तालुका अध्यक्ष शरद थोरात, भारतीय जनता युवा मोर्चाचे बाळासाहेब पानगव्हाणे आदी उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.